भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि ज्यांच्या नगरीमध्ये आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, आणि राजकारणामध्ये प्रत्येकाला ज्यांचा मंत्र समजला पाहिजे श्रद्धा आणि सबुरीचा, असे साईबाबांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। बंधू भगिनींनो, आज शिर्डी मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सदाभाऊ लोखंडे यांचा अर्ज भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले नगर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, नीलमताई गोरे, दादाजी भुसे, दीपक केसरकरजी, प्रवीण दरेकरजी, मधुकरराव पिसडजी, बबनराव घोलपजी, आमदार किरण लामटेजी, आशुतोष काळेजी, माजी आमदार मुरकुटेजी, वैभव पिसडजी या ठिकाणी उपस्थित, गणपतराव महाले, त्याचप्रमाणे कैलास बापू कोटे, विठ्ठलराव लंघे, नितीन अवताळे, डॉक्टर पिपाळा, अविनाशजी आदिक, दीपकजी पठारे, आमचे माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटीलजी, भाऊसाहेब कांबळेजी, कपिल पवारजी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर यादी बनवणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, त्यामुळे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, एकदा जोरदार नारा देऊ, जय श्रीराम, जय श्रीराम। प्रभू श्रीरामावर कोणाकोणाची श्रद्धा आहे हात वर करा। मग प्रभू श्रीरामांच्या हाती काय आहे, काय आहे, काय आहे, आणि लोखंडेंच्या हाती काय आहे, लोखंडेंच्या हाती काय आहे, आणि आता या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हाती काय आहे, काय आहे। मग लोखंडेंना मत दिलं म्हणजे ते कोणाला मिळतं, कोणाला मिळतं, कोण प्रधानमंत्री करायचंय, कोण विकास करू शकतं, कोण देशाला पुढे नेऊ शकतं, कोणाला 400 पार न्यायचंय, मोदीजींना न्यायचं आहे। मग या ठिकाणी महिलांचा जास्त समर्थन मोदीजींना आहे। प्रभू श्रीरामांचा धनुष्य बाण शिर्डीच्या लोकांना या ठिकाणी मतदारसंघामध्ये मिळालाय। या धनुष्य बाणाची बटन दाबली की थेट शिर्डी मतदारसंघ मोदीजींच्या 400 पारच्या रांगेत जाऊन बसणार आहे। बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक मोठी आघाडी तयार झाली आहे, महायुती तयार झाली आहे। आपल्या महायुतीचं इंजिन मोदीजी आहे, पॉवरफुल इंजिन आहे। त्या महायुतीला वेगवेगळ्या बोग्या लागल्या। आमचे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आहे, अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आमची रिपाई आहे, आमची मनसे आहे, आमची रासप आहे, आमची रयत क्रांती आहे। वेगवेगळे पक्ष या ठिकाणी बोगीच्या रूपानं आपल्या या इंजिन सोबत आहेत। आणि ही ट्रेन कशी आहे, ही विकासाची ट्रेन आहे। दीन दलित गोर गरीब
आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये जागा आहे। कारण मोदीजीचा नारा आहे सबका साथ सबका विकास। त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजींची ट्रेन निघते आहे। पण बंधू भगिनींनो या ठिकाणी दुसरी ट्रेन कशी आहे ती राहुल गांधींची आहे। त्या ट्रेनला डब्बेच नाही आहे। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे। इकडे आमचे पवार साहेब म्हणतात तुम्ही इंजिन नाही आहे। पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे। उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे। ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे। लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे। मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे। स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे। यांच्याकडे डब्बे नाहीच केवळ इंजिनच आहे। मला सांगा इंजिन मध्ये ड्रायव्हर सोडून कोणाला बसायला जागा असते का? सामान्य माणूस इंजिन मध्ये बसू शकतो का? हे असे इंजिन आहे। यांच्या राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी राहुलजी आणि प्रियंकाला जागा आहे। उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये तुम्हाला जागा नाही। शिंदे साहेबांनाही जागा नाही। फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे। पवार साहेबांच्या इंजिन मध्ये अजितदादांना जागा नाही आहे। फक्त सुप्रियाताईंना जागा आहे। त्यामुळे हे इंजिनही कसे आहेत? एक जण त्या ठिकाणी राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतो, पवार साहेब बारामतीकडे ओढतात, उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात। त्यामुळे यांचं इंजिन जागेवर हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही। ठप्प झालेलं इंजिन हे त्या ठिकाणी आहे। आणि मी तुम्हाला विनंती करतो धनुष्य बाणाची बटन दाबल्याबरोबर आमच्या सदाभाऊ लोखंडेचा डब्बा देखील मोदीजींच्या इंजिनला जोडला जाईल आणि अख्खी शिर्डी त्या डब्यात बसून विकासाच्या वाटेवर निघेल। आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे। आपल्या विखे पाटील साहेबांनी सांगितलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि देशातल्या मोदीजींच्या सरकारने कशा प्रकारे विकास केलाय आपण सगळ्यांनी बघितलाय। निळवंडेचं पाणी जात असताना त्या ठिकाणी जल्लोष करणारे शेतकरी आम्ही बघितले। माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेला प्रोजेक्ट पण तो पूर्ण करण्याकरता महायुती आणि मोदीजी यावे लागले। एवढा काळ त्याच्यामध्ये गेला बंधू भगिनींनो। आणि आज मी तुम्हाला सांगतो माननीय मोदीजी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये केवळ नगर जिल्हाच नाही या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातले जेवढे सिंचनाचे प्रकल्प आहेत ते आम्ही पूर्ण करतो आहे। आणि एवढंच नाही तर हा जो अधूनमधून वाद तयार होतो मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा सगळा वाद संपवण्याकरता त्या ठिकाणी वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचं काम देखील हीच सरकार या ठिकाणी करणार आहे। आणि आमच्या शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम आम्ही करणार आहोत। कारण आमच्या पाठीशी माननीय मोदीजी आहेत। आज मोदीजींनी आपण बघितलं गेल्या 10 वर्षांमध्ये 20 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे त्यांना पक्कं घर दिलं। गेल्या 10 वर्षांमध्ये 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं। 50 कोटी लोक ज्या घरच्या मायमावली चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांना गॅस सिलेंडर दिलं। 60 कोटी लोक जिथे मायमावली हंडा घेऊन नदीवर जायच्या विहिरीवर जायच्या त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी दिलं। 55 कोटी लोक यांना 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला। 50 कोटीच्या वर आमच्या तरुणाईला या ठिकाणी मुद्राचं लोन दिलं। 10 लाखापर्यंतचं लोन कुठलंही तारण नाही, त्याला कुठलंही गॅरंटर नाही। आणि याच्यामध्ये 31 कोटी आमच्या मायमाऊली भगिनी आहेत की ज्यांना पायावर उभं करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं। कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहतो तर पुरुषच पायावर उभा राहतो, पण एक महिला पायावर उभी राहते तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो। आणि म्हणून 80 लाख बचत गटाच्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी महिलांच्या अधिकारितेकरता दिले। आणि मी या निमित्ताने सांगू इच्छितो मंचावरच्या आमच्या सगळ्या नेत्यांना
आता आपल्या मंचावर महिला कमी दिसतात, पण मोदीजींनी आता ही सोय ठेवली नाही. 2026 नंतर अर्धा मंच रिकामा करावा लागेल आणि आमच्या माय माऊलींना भासावं लागेल. कारण 2026 नंतर विधानसभेतही 33% महिला आमदार होणार आणि लोकसभेत 33% महिला खासदार होणार हे किमया देखील माननीय मोदीजींनी करून दाखवली. आज आपल्या सिनियर सिटीजन्स करता त्या ठिकाणी मोदीजींनी 70 वर्षाचा वरचा असेल सर्व उपचार मोफत, या ठिकाणी वयोश्री योजनेच्या अंतर्गत कानाची मशीन पाहिजे मोफत, कवळी पाहिजे मोफत, स्टिक पाहिजे मोफत, चष्मा पाहिजे मोफत, कमोड पाहिजे मोफत, सर्व प्रकारच्या वस्तू सिनियर सिटीजनला ज्या पाहिजे त्या मोफत देण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं. आणि आज आपण पाहू शकतो दिव्यांगांना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन प्रकारचे पाय असतील, हात असतील, हे त्या ठिकाणी दिले. जे दिव्यांग चालू शकत नव्हते आज मोटरसायकलला किक मारून मोटरसायकल चालवण्याचं काम ते करतात. अशा प्रकारे समाजातल्या गरिबांना प्रत्येक व्यक्तीला मोदीजींनी साथ दिली. 80 कोटी लोकांना 2020 सालापासून मोफत रेशन देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि सांगितलं पुढचे 5 वर्ष देखील मोफत रेशन या ठिकाणी देण्यात येईल. आणि बंधू भगिनींनो तुम्हाला मी आठवण करून देतो, जास्त दूरचा काळ नाही आहे, 2 वर्षापूर्वीचा काळ तुम्ही आठवा, कोविडचा काळ तुम्ही आठवा, ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाच्या घरी जाण्याची देखील चोरी होती, मौत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो अशी अवस्था होती. आणि जग म्हणायचं 140 कोटीचा भारत, कमीत कमी 25-30 कोटी लोक तरी मरतील, आता भारताला कोणी वाचवू शकत नाही अशा काळामध्ये माननीय मोदीजींनी याच भारतामध्ये भारतीय बनावटीची लस तयार केली. 140 कोटी भारतीयांना 2 वेळा ती लस दिली आणि आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं. मोदीजी नसते तर आपले आप्त स्वकीय परिवारजन किती लोक आपल्यातनं निघून गेले असते. अशा मोदीजींना आशीर्वाद देण्याची वेळ ही नाही तर कुठली, हा माझा तुम्हाला सवाल आहे. मला सांगा एकाला तरी 1 रुपया इंजेक्शन करता, लसीकरता मोदीजींनी मागितला का? सांगा कोणीतरी 1 रुपया दिला का? सांगा हात वर करून कोणीतरी 1 रुपया दिला का? नाही दिला, कोणी 1 रुपया दिला नाही. पण तुमच्यापर्यंत लस पोचली, 140 कोटी लोकांपर्यंत ही लस पोचून माननीय मोदीजींनी प्रत्येकाला जगवण्याचं काम हे या ठिकाणी केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत ते केवळ आणि केवळ मोदीजींमुळे, मोदीजींच्या माध्यमातून ही लस आपल्याला मिळाली आणि म्हणून आपण या ठिकाणी जिवंत आहोत. आणि म्हणून बंधू भगिनींनो आज याचं उतराई होण्याची वेळ आली आहे. मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे काही काम झालंय या कामाकरता आशीर्वाद देण्याची वेळ आली आहे. आणि आशीर्वाद देण्याकरता या मतदारसंघामध्ये आपल्याला धनुष्यबाण मिळालाय. धनुष्यबाणाची बटन दाबली की थेट मोदीजींना आशीर्वाद हा त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे बंधू भगिनींनो, एकीकडे मोदीजींचं सरकार आहे, दुसरीकडे आपलं महायुतीचं सरकार आहे. आता आपल्याला माहिती आहे शिर्डी सारख्या नगरीमध्ये मागच्याही काळात आपलं सरकार असताना आणि आताही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात होणारं परिवर्तन आपण बघतोय. आता आपल्या विमानतळाच्या विस्ताराचं काम हे लवकरच सुरू होत आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ तयार होत आहे. इथले भाविक वाढणार आहेत, पर्यटक वाढणार आहेत, व्यवसाय वाढणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकास करणाऱ्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी एवढीच विनंती करतो 13 मे रोजी सकाळी आपण उठा, थेट आपल्या केंद्रावर जा, धनुष्यबाणाची बटन दाबा आणि त्या ठिकाणी आपला आशीर्वाद मोदीजींना द्या. एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.